नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो आणि जे सगळे बघतात आहेत त्यांना सगळ्यांना एक छान नमस्कार. आज आपल्या मालिकेचा हा दुसरा भाग, यामध्ये आज आपण मराठीच्या 8वीच्या अक्षर भारती या पुस्तकातल्या आम्ही हवे आहोत का हा शांता शेळकेंचा एक छान उतारा वाचणार आहोत. याच्यामध्ये प्राण्यांवरचं प्रेम हे दिसून येतं. शांता शेळके एका प्राण्यांच्या इस्पितळात जातात आणि तिथे काय काय घडतं हे खूप छान सांगितलं. प्राण्यांच्या इस्पितळात मारलेल्या फेरफटक्याचे आणि माणसाच्या प्रेमासाठी आसुसलेल्या प्राणीविश्वाचे चित्रण या पाठात पाहायला मिळते. हा पाठ आनंदाचं झाड या ललित संग्रहातून घेतला आहे. शांता शेळके सांगतात, मुंबईच्या परळ भागात एक इस्पितळ आहे, ते आहे जनावरांचं इस्पितळ. ते आतून बघायचं असं माझ्या मनात खूप दिवसांपासून होतं. एकदा तो योग आला, कमानीच्या आत तर सहज प्रवेश मिळाला. उजवीकडं एक छोटीशी इमारत दिसते, ते बहुधा कार्यालय असावं. कार्यालयाच्या दाराशीच भिंतीवर एक मोठी तसबीर आहे. त्या तसबिरीत बैल, घोडा, कुत्रा, मांजर, शेळी अशी वेगवेगळी जनावरांची चित्रं आहेत. खाली एक छोटंसं पण मनाला भिडणारं वाक्य आहे, आम्हाला तुमची गरज आहे, तुम्हाला आम्ही हवे आहोत का. माणसाच्या दयाबुद्धीला, करुणेला मुक्या प्राण्यांनी केलेलं ते आवाहन होतं. मला आत कुठंतरी हलवून सोडतं. आता मी कार्यालयात पाऊल टाकते. समोरच्या कपाटावर उदिरंगाचा एक गोले लठ्ठ बोका मजेत आपल्या मिशा साफ करत बसलाय. मला बघताच तो कपाटावरून उडी मारतो आणि साहेबांच्या टेबलावर येऊन बसतो. इस्पितळ बघण्यासाठी मी आले असं मी त्या साहेबांना सांगते. बोक्याचं डोकं कुरवाळत ते माझं ऐकून घेतात आणि लगेच मला परवानगी देऊन टाकतात. इतकंच नाही तर मला सारं इस्पितळ नीट दाखवण्यासाठी भरत नावाचा एक छोटा चुणचुणीत मुलगाही ते माझ्याबरोबर देतात. आम्ही पुढं जाऊन डावीकडे वळतो. एवढ्यात भरत मला म्हणतो, बाई हा मांजरांचा विभाग बघायचा आहे. मांजरांचा विभाग म्हटल्यावर मी उत्सुकतेनं आत पाऊल टाकलं. एक लहानशी पण स्वच्छ खोली. आपल्या स्वयंपाकघरातले ओटे जेवढ्या उंचीचे असतात ना, तेवढ्या उंचीचे कट्टे आणि त्यांच्याखाली एकेरी जाळीने विभागलेले छोटे छोटे खण. आपल्या खोल्या कशा असतात ना, तसे त्या ओट्यांखाली छोट्या छोट्या जाळीने उभारलेल्या खोल्या. बाहेरच्या बाजूनही या खणांना जाळ्या बसवलेल्या आहेत मांजरांनी सुटू नये म्हणून. प्रत्येक खोलीत एक एक पेशंट आहे. आपल्या दवाखान्यात गेल्यावर कसे वॉर्ड असतात तसे. एक भला थोरला काळभोर बोका आपल्या हिरव्या डोळ्यांनी व्याकुळ नजरेनं बघत आहे. एक चिमुकलं कब्रं पिलू कावरं बावरं झालंय. एक मांजरी बिघडलेल्या वाघिणीसारखी पिंजऱ्यात इकडून तिकडं फेऱ्या मारत आहे. एक ठिपक्या ठिपक्याचं मांजर, आपण पेशंट आहोत हे विसरून मारजार जातीच्या स्वच्छतेच्या आवडीनुसार आपल्या पंजानं तोंड, मिशा, डोळे पुसून साफ करत आहे. एक मांजर खूप आजारी असावं, कारण ते डोळे मिटून पुढल्या दोन पंजांवर तोंड ठेवून गप्प पडले. प्रत्येक मांजराजवळ दोन बशा आहेत बरं का, एक खाद्यपदार्थांसाठी दुसरी पाण्याची. प्रत्येकाजवळ त्याच्या प्रकृतीतले चढ उतार दाखवणारा तक्ता भिंतीवर लावलाय. प्रत्येकाला बसायला मऊ अंथरुण आहे. मी आणि भरत खोलीत पाऊल टाकतो, मात्र सारी मांजरं चमकतात. त्यांच्या डोळ्यात आतुरता काठोकाठ भरली आहे. काही मांजरं जाळीवर नाक घासू लागतात, काही नखांनी जाळ्या खरवडू लागतात. म्याव म्याव म्याव, कोवळ्या, निबर, भरीव, किंद्र्या आवाजांचा एकच कलकलाट सुरू होतो. प्रत्येक मांजर आपापल्या परीनं माझं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत आहे. प्रत्येकजण जणू म्हणत आहे, मला इथं फार एकटं वाटतंय, जरा माझ्याकडे या हो, मला कुरवाळा. मी जाळीच्या छिद्रातून बोटं घालून कुणाचं डोकं खाजवते, कुणाचा गळा खाजवते, तर कुणाचे कान कुरवाळते. मांजरं खुश होतात,
पोटातून गुर्र गुर्र आवाज काढून समाधानाची पावती देतात. आता माझं लक्ष एका गोष्टीकडे जातं. प्रत्येक मांजराच्या कप्प्यांमध्ये त्यांचं नाव लिहिलंय. जॅक जाधव, बकुल गोखले, सॅमी डिकुना, रोमल टिपणीस. जाधव, गोखले, डिकुना, टिपणीस. माझ्या ध्यानात येतं ही आहेत मांजरांना दिलेली त्यांच्या मालकांची आडनावं. त्या जाधव, गोखले, टिपणीस इत्यादी मंडळींचा डोळ्यांनी निरोप घेऊन मी बाहेर पडते. मला निरोप देताना पुन्हा एकदा म्याऊचा गजर होतो. भेटीला आलेला माणूस परत जायला निघाला म्हणजे इस्पितळाच्या पेशंटच्या चेहऱ्यावर नाही का खिन्नता दिसते, तीच या मांजरांच्या चेहऱ्यावर मला दिसली. घरी लाड करून घ्यायची सवय झालेल्या या मांजरांना इथं विलक्षण एकटं एकटं वाटत असलं पाहिजे. या मांजरांना औषध पाणी माणसांसारखं करतात का रे, मी भरतला विचारलं. तर असं म्हणून भरत सांगतो, त्यांचं खाणंपिणं पथ्याचं असतं बाई. एकदम भरतला काहीतरी आठवतं. तो मला म्हणाला, बाई शेजारी कुत्र्यांचा विभाग आहे, तिथं जाऊया जरा. आम्ही शेजारच्या विभागात जातो. बघते तर खरंच एक भली दांडगी अतिशय देखणी कुत्री तिथं निजलेली दिसली. जवळच एका टोपलीत बरीच पिलं आहेत. अजूनही डोळेही न उघडलेल्या त्या पिल्लाच्या अंगावरून मी हलकेच बोटं फिरवते. त्यांची आई तपकिरी रंगाची पण पिली पांढरी, काही ठिपक्या ठिपक्यांची आहे, सावरीच्या कापसाचे जणू मऊ गोळेच, इवले कान, इवल्या शेपट्या, लालसर ओली नाकं आणि पोटातून येणारा कुई कुई आवाज. कितीतरी वेळ मी त्यांच्याकडे बघतच राहिले. तिथून पुढे गेल्यावर कुत्र्यांचा आणखी एक विभाग लागला. इथं तऱ्हे तऱ्हेची कुत्री आहे, लठ्ठ आणि रोड, चिडकी आणि शांत, साखळीला सारखे हिसके देऊन काही सुटू बघण्याचा प्रयत्न करणारी तर काही स्वस्थ बसून राहिलेली. एका कुत्र्याच्या कानामागं मोठं गळू झालंय. एकाचा मोडलेला पाय प्लास्टरमध्ये घालून ठेवलाय. एक कुत्रा चिडून माझ्या अंगावर झेप घेऊ बघतो. मी धुचकून मागं सरकते. भरत त्याच्यावर खेकसतो, जेन्या चुप, असं नाही करायचं, आपल्या पाहुणे आहेत त्या, चुप. झेन्या जणू समजल्यासारखा चुप बसतो. दुसरा एक कुत्रा सारखा झेप घेऊ लागतो, पण तो अंगावर तुटून पडण्यासाठी नव्हे, तो दोन्ही पुढचे दोन्ही पंजे जुळवून मला नमस्कार करतो. झेन्या रागीट तर हा एकदम सालस. भरत मला म्हणतो, आल्या गेल्या सर्व लोकांना तो असा नमस्कार करतो बाई. मी भरतला विचारले, इथं आणखी कोणते पाणी येतात रे? पुष्कळ येतात बाई, भरत सांगू लागतो. शेळ्या येतात, मेंढ्या, ससे येतात, माकडं येतात. आम्ही बोलतो आहोत एवढ्यात माझ्या पायाजवळून एक मांजरी चाललेली दिसते. भरत मला म्हणतो, हात लावा बाई तिला. मी तिच्या पाठीवर हात ठेवते. मांजरीचं सर्वांग शहारतं. मग ती सावरते, माझ्याजवळ येते. मी तिला थोपटते, तशी ती प्रेमानं गुर्र करू लागते. मी भरतला विचारते, ही अशी दचकली कशी रे? भरत सांगतो, जन्मापासून आंधळी आहे ती, तुमचा अनोळखी हात म्हणून घाबरली. इथंच जन्मलेलं हे पोर, जन्मापासून ठार आंधळं. डोळे बघाल तर अगदी लख आहे, पण दिसत मात्र नाही. हं, आम्ही हे पिल्लू पाळलं, आता मोठी मांजरी झाली आहे. इथं ती सगळ्यांना ओळखते, विश्वासानं वावरते. आम्ही तिला बाहेर सोडत नाही. तिथं बिचारीचा कुठं निभाव लागेल? हे सारं पाहून मी बाहेर आले. एक वेगळं जग पाहिलं असं वाटलं. का कुणास ठाऊ, आत शिरताना जे वाक्य वाचलं होतं ते पुन्हा पुन्हा डोळ्यांपुढे येत होतं. आम्हाला तुमची गरज आहे, तुम्हाला आम्ही हवे आहोत. काय आवडला का लेख? कळवा नक्की.